काल म्हणजे 26 एप्रिलला माझा रिझल्ट लागला 3rd स्टँडर्डचा आणि मला छान मार्क मिळाले. पण मी कसा अभ्यास केला चला बघूया. तर माझे डॅडी मला नेहमी सांगायचे की त्यांच्या लहानपणी आमच्याकडे पूर्वी जनावरं होती, त्यांना घेऊन शेतात गेल्यावर डॅडी तिकडेच अभ्यास करायचे. मला वाटले की आपणही एक दिवस असा अभ्यास करूया. पण पुण्यात आता शेतीही नाही आणि जनावरही नाही. आम्ही राहतो तिथं जवळच एक छोटीशी टेकडी आहे. संडेला डॅडी मला त्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे आम्ही परीक्षेची तयारी केली. तिथे शांत वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज होता. डॅडींनी माझ्याकडून क्वेश्चन आन्सरची तयारी केली. घरी अभ्यास करताना तर फार कंटाळा येतो, पण इथे अभ्यास करताना मला अजिबात कंटाळा आला नाही. एक तास आम्ही छान अभ्यास केला. जवळच असणाऱ्या एका झुडपामध्ये एक पक्षी सारखाच येत जात होता, म्हणून आम्ही बघायला गेलो. तर आम्हाला एक छोटंसं घरटं दिसलं आणि ते होतं इंडियन रॉबिनचं. तर घरट्यात एक छोटंसं इंडियन रॉबिनचं पिल्लू होतं. आता मला थोडीशी भूक लागली होती म्हणून मी आता ना स्नॅक्स घेऊन आले होते. स्नॅक खाऊन झाल्यानंतर मला तिथं छोट्या छोट्या मुंग्या दिसल्या. तर मी स्नॅक्स खाताना जे छोटे छोटे तुकडे खाली पडले होते ते तुकडे तोंडात घेऊन मुंग्या पळत होत्या. जीव छोटा असू किंवा मोठा, पोट भरण्याची धडपड प्रत्येकाची असते. हा पुस्तकात नसलेला एक नवीन धडा शिकायला मिळाला. मेहनत केली तर नक्की यश मिळते हे या मुंग्यांकडून शिकायला मिळाले. मग डॅडी सोबत एक छोटासा रेसिंगचा खेळ खेळला. त्यात मी जिंकले आणि डॅडी हारले. मुलांच्या खुशीसाठी सगळेच डॅडी हरत असतात. आता आम्ही दुसऱ्या सब्जेक्टची तयारी करायला लागलो. आता मी लेसन रीड करते. किती सुंदर आहे ना हे झाड. आता डॅडी मला प्रश्न विचारायचे आणि मी त्यांना उत्तर सांगायचे. असा झाडाखाली अभ्यास करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता आणि असा अभ्यास करताना मला खूप मजा आली. प्रॅक्टिस मेक मॅन मेड परफेक्ट हे माझ्या डॅडींनी मला शिकवलं. आहेत ना माझे डॅडी ग्रेट. आणि आम्हाला जाताना सनसेट पाहायला मिळाला. चला संध्याकाळचे 7 वाजले, घरी जायची वेळ झाली. आजचा टास्क कंप्लीट झाला आणि रिझल्ट बघू आपण कसा आला. आणि मला छान मार्क्स मिळाले. टाटा बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.